विद्यार्थी मित्रांनो, सेकंड इयरचा कन्फर्म डेट रिझल्ट काय असेल हे मी तुम्हाला आता या व्हिडिओत सांगणार आहे. बघा, 2 दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ दिली होती, त्या व्हिडिओ तुम्हाला मी फर्स्ट इयर आणि सेकंड इयरच्या प्रेडिक्शन डेट दिल्या होत्या. त्या दिल्या होत्या 15 फेब्रुवारी किंवा 10 फेब्रुवारीच्या आत. सो फर्स्ट इयर साठी ही मित्रांनो डेट एकदम कन्फर्म असणार आहे 10 ते 15 फेब्रुवारीच्या आत. पण अडचण झाली आहे की सेकंड इयर साठी आपला रिझल्ट अजून 8 ते 10 दिवस पुढे जाणार आहे. का? कारण आत्ताच एक न्यूज मला कळाली आहे, ती अशी आहे की नाशिक जिल्ह्यामध्ये जे कॅप सेंटर आहे जिथे तुमचे M3 चे पेपर चेक होत आहे, म्हणजे बघा सेकंड इयरचे सगळे पेपर सगळ्या विषयांचे ऑलरेडी चेक झालेले आहे, पण इंजिनिअरिंग Maths 3 म्हणजे सेकंड इयरचा M3 पेपर जो आहे त्याची जी चेकिंग चालू होती त्यामध्ये थोडी गडबड झालेली, आणि त्यामुळे ते जी पेपरची चेकिंग होती ती काय झाली व प्रोसेस त्यात न जाता फक्त एवढं लक्षात घ्या की M3च्या पेपर चेकिंग नाशिक मधल्या कॅप सेंटरच्या कॉलेजवरती थोडी अडचण झाल्यामुळे ती प्रोसेस जवळजवळ 5-7 दिवस स्थगिती आलेली होती, बंद होती. आता जस्ट कालपासून ती प्रोसेस सुरू झाली, म्हणजे कालपासून ऍक्च्युली M3चे पेपर चेकिंग स्टार्टिंग झालेली आहे पुन्हा आणि रिमेनिंग पेपर. आणि आता साधारण आपण धरूया की अजून 6-7 दिवस 8 दिवस पूर्ण M3 चे पेपर चेक करायला लागतील. आज 8 तारीख, 8 दिवस चेकिंगला गेले झाले 16 तारीख. पुढे इथून मार्क युनिव्हर्सिटीत जातील, नंतर ते तुमचे मार्कांचे कॅल्क्युलेशन होईल, रिझल्ट बनेल, बरोबर. सो त्या गॅझेट कॉपी या प्रोसेसला अजून 7-8 दिवस. सो साधारणतः लक्षात ठेवा, तुमचा सेकंड इयरचा रिझल्ट हा 20 ते 25 फेब्रुवारीच्या दरम्यान पर्यंत लागू शकतो, 20-22 फेब्रुवारी पर्यंत, म्हणजे 15 फेब्रुवारीच्याही 6-7 दिवस पुढे. सो हे तुम्ही क्लिअर असू द्या. मित्रांनो बघा, आता मला तेच सांगायचं की काय होणार आहे, आपल्या सेकंड इयरचा रिझल्टची डेट येईल आणि लगेच 6-7 दिवसांनी आपली इनसेम एक्झाम सुरू होईल. सो एवढं लक्षात घ्या, एक्झामची आपली रिझल्ट खूप लेट येणार आहे, पण आपण टाइमपास न करता आता म्हणून अभ्यासाला लागा. एक प्रेडिक्शन ठेवा, आपल्याला माहिती आहे आपल्याला जर 80 मार्क पडत असतील तर आपण 10 मार्क कमी ठरवून चला की मला 70च पडणार, या हिशोबाने प्रेडिक्शन ठेवा. आणि वाटतं आपल्याला हे विषय आपले बॅक लागू शकता वगैरे वगैरे असेल तर आतापासून अभ्यासाला लागून जा, नाहीतर तुम्ही काय कराल, गॅसवर राहाल. येस, आपण बघूया, गेला रिझल्ट चांगला लागून विषय निघून जाईल मग अभ्यासाला लागेल असं करू नका, आत्ताच ठरवा. तुम्ही जर 55 मार्कस पेपर लिहिला असं जरा मला 45 पडतील 45 पडताय असं गृहित धरता, 35 पडतील असं कन्सिडर करा आणि बॅक राहणार आहे या हिशोबाने अभ्यासाला लागून जा. आणि पुढे आता इनसेम येते आहे, सो इनसेमचा पण अभ्यासाला लागून जा. मित्रांनो हे सगळे सेकंड इयरचे पूर्ण विषय तुमचे, तुम्हाला जर खरंच 100% गॅरंटी स्कोर करायचे असतील, ओके. सो मी पुन्हा एकदा तुम्हाला सजेस्ट करेन, तुम्ही कुठल्याही प्रकारचं टेक्स्टबुक घेऊ नका, कारण टेक्स्टबुक मध्ये एवढं मोठं टेक्स्टबुक असतं काय करायचं डोक्यावरून जातं. पेपर सोल्युशन घेण्यात वेळ खर्च करू नका. येस, लेक्चर कॉलेजमधले केले असतील समजत नसतील किंवा कॉलेजमधले लेक्चर करूनही तुम्हाला रिव्हिजन पाहिजे स्कोर करायचं असेल तर बेस्ट ऑप्शन असेल तुम्ही पर्पल ऍट ऍप्लिकेशन डाउनलोड करा. मित्रांनो डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे किंवा प्ले स्टोअर वरून डायरेक्ट डाउनलोड करा पर्पल ऍप, त्यामध्ये व्हिडिओ लेक्चर आहे. व्हिडिओ लेक्चर मध्ये मराठी हिंदी मध्ये एकदम सोप्या भाषेत आम्ही पूर्ण आपले इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट शिकवले आहे सेकंड इयरचे, जेणेकरून तुम्हाला ते इतके सोपे वाटतील कॉलेजला सुद्धा जाण्याची गरज नाही, कारण टीचर तुमच्या सोबत एनी टाइम एनी वेळ आणि एकदम आपल्या भाषेमध्ये तुम्हाला ते विषय शिकवणार इंटरेस्टिंग वेने. सो व्हिडिओ लेक्चर बघा. मी सांगितलं ना पुस्तक घेऊ नका, पुस्तक एवढं टफ असतं, पुस्तकापेक्षा आम्ही सिम्पल नोट्स दिले, सिम्पल नोट्स मधून स्टडी करा. आणि पेपर सोल्युशन घेण्यात पैसे घालू नका, कारण पेपर सोल्युशन दोन प्रश्नपत्रिका आम्ही सॉल्व्ह करून देतोय. सो सगळं वन स्टॉप सोल्युशन आपलं पर्पल ऍप आहे, सो पर्पल ऍप्लिकेशन लगेच डाउनलोड करा, फ्रेंड्सलाही सजेस्ट करा आणि तुमचे कुठलेही सेकंड इयरचे विषय असतील फर्स्ट इयरचे असतील ते गॅरंटी स्कोर करा.